आनंदीगेन सोबत ज्या घटना घडल्या त्याचा मी साक्षीदार आहे, योग्य वेळी नक्की बोलेन असं एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. या बंडामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचे संघर्ष निर्माण झाले. शिंदे गटाने खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा केल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. असे असतानाही शिंदे यांची आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर घानाघाती टीका झाली. सध्या मुलाखती दिल्या जात आहेत पण मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप होतील असे शिंदे म्हणाले. ते मालेगावमध्ये सभेला संबोधित करत होते. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावरही भाष्य केले. दिघेंसोबत काय झालं ते योग्य वेळी नक्की सांगेन असे शिंदे म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीतही खूप काय झालं. सिनेमा हे फक्त उदाहरण आहे. दिघे यांच्या जीवनामध्येही ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. मी योग्य वेळी नक्की बोलेन असे शिंदे भर सभेमध्ये म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवरही टीका केली. मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही पण योग्य वेळी बोलेन. सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे पण मी जेव्हा मुलाखत देऊन तेव्हा राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. आरोप प्रत्यारोप करणे माझ्या स्वभावात नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. आपण भाजपसोबत निवडणूक लढलो, लोकांनीही आपल्याला कौल दिला, जनमत दिले. भाजपसोबत आपण सत्ता स्थापन करण्याऐवजी आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. गद्दारी तुम्ही केली की आम्ही केली असा सवालही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी उपस्थित केला आहे.